नमस्कार मित्रांनो, यू आर टेक परेडच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मी आशिष तुम स्वागत करत आहे। मित्रांनो, इंडियामध्ये काही महिन्यापूर्वी जिओने 5G नेटवर्क इंट्रोड्यूस केलं होतं आणि आता मुकेश अंबानीने 5G नेटवर्कविषयी खूप इंटरेस्टिंग न्यूज दिली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की इंडियामध्ये 5G नेटवर्क केव्हा अवेलेबल होणार आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडियामध्ये 5G नेटवर्क केव्हा वापरायला अवेलेबल होणार आहे ते सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। आणि त्यासोबतच जिओ आणि 5G विषयी खूप इंटरेस्टिंग गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे, त्यामुळे व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। पण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन क्लिक करा, बेल आयकॉन येतो त्यावरती क्लिक करा, ऑल करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील जसं आम्ही व्हिडिओ अपलोड करू। मित्रांनो, काही महिन्यापूर्वी जिओने त्यांचा 5G नेटवर्क अनाउन्स केलं होतं आणि आता सुद्धा एक जिओचा एक ऑनलाईन इव्हेंट झाला होता आणि त्या इव्हेंटमध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या। आणि सध्या इंडियामध्ये IMC चालू आहे। IMC मीन्स इंडियन मोबाईल काँग्रेस। आता हा जो इव्हेंट असतो तो इंडियामधला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजी इव्हेंट असतो आणि या इव्हेंटमध्ये खूप साऱ्या कंपन्या त्यांचे प्लॅन्स घेऊन येतात आणि इव्हन गव्हर्नमेंटसुद्धा या वर्षात टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये काय काय करणार आहे ते सगळं ह्या इव्हेंटमध्ये एक्सप्लेन करत असते। आणि या इव्हेंटमध्ये PM नरेंद्र मोदी यांनी सुद्धा टेक्नॉलॉजीविषयी खूप काही सांगितलं आहे। टेलिकॉम सेक्टर द ग्रुप हॅज ऑल द की प्लेयर्स दॅट हॅज प्लेड अ क्रिटिकल रोल इन द रिसेंट पास्ट अँड is expected to lead India towards a more prosperous future. मित्रांनो, इंडिया हे सगळ्यात फास्टेस्ट ग्रोइंग मोबाईल मार्केट आहे आणि सध्या इंडियामध्ये मोबाईल युजर्सचं जर सांगायचं झालं कमीत कमी 800 मिलियन मोबाईल युजर्स इंडियामध्ये आहेत आणि त्यातले 300 मिलियन असे युजर्स आहेत जे की सध्या 2G फोन्स आणि त्यासोबत 2G नेटवर्क यूज करत आहेत। तर त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की जे की 2G युजर्स आहेत त्यांना सध्या 4G मध्ये आणावं लागेल आणि त्यासाठी मुकेश अंबानी सांगितलं आहे की as many as 300 million mobile subscribers in India are still trapped in the 2G era. तर याच गोष्टीला फिक्स करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्री जी आहे त्यांनी एक बजेट सेगमेंटचा एक फोन काढणार आहेत। अर्जंट पॉलिसी स्टेप्स आर नीडेड टू एन्श्योर दॅट दीज अंडरप्रिव्हिलेज पीपल हॅव ॲन अफोर्डेबल स्मार्टफोन। आणि हा जो फोन असणार आहे तो फेब्रुवारी आणि मार्च याच्या दरम्यान लॉन्च होऊ शकतो किंवा 2020च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये हा फोन लॉन्च होऊ शकतो। मित्रांनो, जिओमध्ये खूप साऱ्या कंपन्या इन्व्हेस्ट करत असतात, जसे की गुगल आहे, फेसबुक आहे, क्वालकॉम आहे। आणि जर का क्वालकॉम सांगायचं झालं तर क्वालकॉम ही खूप सारे 5G नेटवर्क्सवर काम करत असते, त्यासोबत 5G चिप्सवर सुद्धा क्वालकॉम खूप मोठ्या प्रमाणात काम करत असते। आणि ही जी क्वालकॉम कंपनी आहे त्यांचं जिओमध्ये 700 करोडच्या अराउंड काहीतरी इन्व्हेस्टमेंट आहे। त्यामुळे जिओने आणि क्वालकॉमने इंडियामध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये एक 5Gची टेस्टिंग केली होती आणि या टेस्टिंगमध्ये जिओचं जे 5G नेटवर्क आहे त्याची स्पीड अराउंड 1 GB/सेकंडची आली होती, म्हणजे अराउंड आपला 1 Gbps नेटवर्क इंडियामध्ये बघायला मिळू शकतं। आता सगळ्यात मोठा असा प्रश्न आहे की इंडियामध्ये 5G नेटवर्क केव्हा अवेलेबल होणार आहे। आता जिओने सांगितलं आहे की 2021मध्ये आपल्याला 5G नेटवर्क पाहायला मिळू शकतं आणि असे काही न्यूज आली आहे की इंडियामध्ये जून आणि जुलैच्या महिन्यामध्ये 5G नेटवर्कचे ट्रान्समिटर्स प्रत्येक टॉवरवर फिट करण्यात येणार आहेत, म्हणजे आपल्याला जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपला 5G नेटवर्क आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे की आपला 5G नेटवर्क इतक्या लवकर पाहायला मिळणार आहे 2021मध्ये। आणि मित्रांनो, 5G नेटवर्कसाठी जे की चिप्स आणि कॉम्पोनंट्स लागतात ते सर्व काय आपल्याला क्वालकॉम आणि जिओ हे एकत्रित येऊन बनवणार आहेत इंडियामध्येच। अशी न्यूज आहे की इंडियामध्ये जर 5G नेटवर्क क्विकली आणायचं असेल तर इंडियामध्ये आपला 5G कंपोनंट्स आणि 5Gचे जे चिप्स असतात ते इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होणार आहेत, जी की खूप चांगली गोष्ट आहे। आणि याचा खूप मोठा इम्पॅक्ट जे असणार आहे तो आपला मोबाईल इंडस्ट्रीवर सुद्धा होणार आहे। तर सध्या जे कमीत कमी प्राईसचे 5Gचे फोन्स आहेत ते अराउंड 20 ते 25 हजारच्या दरम्यान आहेत। आता इंडियामध्ये जर 5G चिप्स आणि 5Gचे जर कंपोनंट्स तयार होत असतील तर त्या फोनची प्राइसिंग आपला 10 ते 15 हजारच्या दरम्यान पाहायला मिळू शकते, जी की खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या इंडियाला टार्गेट करून 5G नेटवर्क आपला अनाऊन्स होणार आहे। आणि त्यासोबत सगळं काही चिप्स असणार आहेत की जे काही कंपोनंट्स असणार आहेत ते इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होणार आहेत, जे की खूप चांगली गोष्ट आहे। मी खूप जास्त एक्सायटेड आहे 5G नेटवर्कविषयी आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही 5G नेटवर्क आणि 5G फोन्सविषयी काय विचार करता, मला जाणून घ्यायला आवडेल। तुम्ही कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आम्हाला थोडं मोटिवेशन मिळतं त्यामुळे लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना थोडं नॉलेज मिळेल। आणि जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील जसं आम्ही व्हिडिओ अपलोड करू। आजच्या स्टेप बस इतकंच मित्रांनो, धन्यवाद।